वंदनीय राष्ट्र संत श्री तुकड़ोजी महाराज जयंती मौके पर राष्ट्रीय ग्राम जयंती महोत्सव के तहत गुरुदेव सेवा मंडल प्रांत व्यापी कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन 16 से 18 अप्रैल को किया गया है। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकड़ोजी महाराज जयंती मौके पर राष्ट्रीय ग्राम जयंती महोत्सव के तहत गुरुदेव सेवा मंडल प्रांत व्यापी कार्यकर्ता सम्मेलन का आयोजन न्यू इंग्लिश हाई स्कूल ग्राउंड शासकीय विश्राम गृह के सामने 16 से 18 अप्रैल को किया गया है। इस संदर्भ में आयोजित पत्र परिषद में जानकारी दी गई। महोत्सव है आत्मसंधान भूगुंड अड़िया टेकड़ी वरुण अनेक गावामध्ये जिल्ह्यामध्ये ग्राम स्वराज्याचं ग्रामसभेचं आणि गाव निर्माणाचं काम चालते या विचारावर तर यावर्षी चंद्रपूर जिल्ह्यातल्या गुरुदेव समाजातल्या लोकांनी हा ग्रामज्योती महोत्सव अड्याटेकेच्या मार्गदर्शनामध्ये घेण्याचं या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठरवलं। त्या अंतर्गत या कार्यक्रमाचं नियोजन इथल्या स्थानिक लोकांनी आणि मंडळातल्या सगळ्या लोकांनी केलेलं आहे। 16, 17 आणि 18 एप्रिल 2023 हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे। संध्याकाळपासून याची सुरुवात होत आहे आणि या कार्यक्रमाला मधुकरजी खुडे महाराज, इंजिनियर भाऊसाहेब थुटे, ज्ञानेश्वर महाराज केसाळ यवतमाळ या सगळ्या लोकांचं प्रबोधन होणार आहे। आदरणीय चंदू पाटील मारकर भाऊ राजगड प्रथम पुरस्कृत आदर्श गाव आहे। नंतर देवाजी तोपासाहेब लेखामेंडा गडचिरोली ज्यांचं ग्रामस्वराज्याचं फार मोठं काम आहे। नंतर भास्करावजी पेरे पाटील ज्यांचं संपूर्ण भारतभर आदर्श गावावर फार मोठं काम आहे। ही लोकं गावाला कसं स्वावलंबी स्वयंभू स्वयंशासित करायचं हे मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामगीतेच्याच प्रचारावर आणि विचारावर बोलण्यासाठी या भागामध्ये लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी इथे येणार आहे। त्यानंतर डॉक्टर निरंजनभाई वर्मा चेन्नईचे ज्यांचं गाय आणि पंचगव्यावर या देशातील 18 राज्यांमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे। गायीच्या माध्यमातून आपल्या गावाला कसं स्वावलंबी स्वयंशासित आणि उद्योगी बनवता येणार या विषयावर डॉक्टर आनंद पाटील राजकोट ते योग निसर्गोपचार हवा पाणी धूप मिट्टी याच्या माध्यमातून आपल्याला कशी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येईल आणि आपला पैसा हा अधिकाधिक आरोग्यामध्ये दवाखान्यामध्ये डॉक्टरांकडे न जाता कसं आपण स्वावलंबी बनू या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे।